नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मोठे नेते असणारे एकनाथ खडसे यांना भाजप पक्षाने मुद्दमपणे डावललं असून त्यांच्यावरती भाजप अन्याय करत आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मोठा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये यावं, अशा प्रकारची खुली ऑफर पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते असणारे एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आले नाही. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं असून राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपाचा विषय आहे, त्यावरती बोलणं संयुक्त नाही. मात्र एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपवाढीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्याचबरोबर या दरम्यान भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली, यामध्ये भाजपाच्या नाराज असलेल्या त्यांना स्थान देण्यात, त्यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते असून त्यांना मुद्दामपणे डावलं असल्याची भावना देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी काय तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं देखील सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा सुरू झाली असून आता संपूर्ण बाब आणि संपूर्ण राज्याचं लक्ष फक्त एकनाथ खडसे यांच्या निर्णयाकडे लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे की एकनाथ खडसे यांनी कोणत्या पक्षामध्ये जायला पाहिजे किंवा भाजपमध्ये राहिलं पाहिजे, याबद्दल तुमचं मत खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.